दोन हजार पण एक मी जे आतापर्यंत तुम्हाला थोडा संशय होता पण मी एक खुलासा जरूर करतो दोन हजार चार मध्ये दादा दोन हजार चार मध्ये हे आता चोवीस मध्ये आपण आहोत तेवीस म्हणजे संपत आली दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली जन्मात आलेली होती पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस बरोबर सत्तेमध्ये होतो विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर भौतिक शिंदे साहेब म्हणते त्यावेळी सोळा 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 करून तीन पक्षामध्ये आपण लोकसभाची निवडणूक लढायची आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना बरोबर सरकारमध्ये जायचा हा आपण दोन हजार चार मध्ये नाही साहेब चार म्हणून एक थोडा मला थोडा मला क्रेडिट द्या ते तुम्हालाही माहीत नसेल माझ्या घरी घडलेली घटना आहे दोन हजार चारची ची आणि कोण होते प्रमोद महाजन साहेब साहेब प्रमोद महाजन साहेब म्हणून मी सांगतो दोन हजार चार मध्ये माझ्या घरी जे जिथे आपण बसतो आपल्या ड्रॉइंग रूममध्ये दिल्लीमध्ये तिथे आम्ही प्रमोद महाजन साहेबांच्या बरोबर चर्चा केली कोणाच्या म्हणण्यावर केली अटल बिहारी वाजपेयी ज्यांच्या आता त्यांनी आवाज काढला अटल बिहारी वाजपेयी लालकृष्णजी अडवाणी आणि जसवंत सिंगजी या तिघांच्या सूचनेप्रमाणे तिथे मीटिंग झाली पण मी तुम्हाला सांगू इच्छितो गोपीनाथजी खुश होते त्यावेळीस पण गोपीनाथजीला फार इन्वॉल्व्ह नव्हता केलं आणि एक काय झालं दादा प्रमोद महाजनला हे नव्हतं पाहिजे प्रमोद महाजनला वाटलं की माझ्या इम्पॉर्टन्स दिल्लीमध्ये जे आज मी निर्विवाद नेता महाराष्ट्राचा आहे आणि शरद पवार जर आमच्या बरोबर आले तो आमचे नेते श्रेष्ठी शरद पवारांची जास्त ऐकेल माझी कमी ऐकेल म्हणून त्यांनी बाळासाहेब ठाकरेला हे लीक करून दिली गोष्ट बाळासाहेब ठाकरेंनी आडवे तिळवे काही स्टेटमेंट दिले आणि दोन हजार चारमध्ये मध्ये ते होणारी युती आपली फिसकटली होती हे कोणालाही माहीत नसेल मी पहिल्यांदा मी सांगतो म्हणून माझ्या पुस्तकांच्या साठी तुम्ही वाट बघा खूप सारे खूप सारे असे किस्से तुम्हाला निघे मला एवढाच म्हणायचा आहे नाही पुस्तकातच वाचाय कारण हे किस्सा तुम्हाला मी म्हणून सांगतो दादा की दोन हजारच्या चौदाची तुम्ही जे म्हणता ते दुसऱ्यांदाचा प्रयत्न झाला हे गडकरी साहेबांच्या बरोबर झालं पण दोन हजार चारच्या प्रमोद महाजनचा एनीवे माझा काय म्हणणं आहे जे काय झालं ते झालं साहेबांच्यासाठी आपण सगळे लोक म्हणजे खूप प्रेम करत होतो त्यांच्याबद्दल आपण काही व्यक्तिगत बोलायचं कारणच नाही